भगीरथ भालके यांना घेऊन कासगावात मोठी सभा घेऊ असे आमदार आणि लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे या कासेगाव गाव भेट दौऱ्यावर आल्यानंतर त्या म्हणाले आहेत, कालच भगीरथ भालके यांची भेट झाली आहे. तेलंगणामध्ये KCR यांचा पराभव हा काँग्रेसने केला, काँग्रेसने बिआरएसची सत्ता ही खेचून घेतली. असे असताना बिआरएसचे नेते भगीरथ भालके लोकसभेला काँग्रेसचा प्रचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्याशी जवळीकता वाढवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या गटाच्या रोषाला प्रणिती शिंदे यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कासेगाव येथे प्रणिती शिंदे काय म्हणाल्या ते आपण पाहूया. उपस्थित सर्व कासेगावचे ग्रामस्थ, आज एक प्राथमिक स्वरूपात आपण छोटीशी भेट घेतो प्रमुख लोकांची, पण आपण एक मोठी सभा भगीरथ दादांसोबत या ठिकाणी आणि शिंदे साहेबांसोबत घेणार आहोत. त्याबद्दल कासेगावला आज 12 बूट आहेत, खूप मोठं गाव आणि खूप मोठी सभा आपण येणाऱ्या दिवसात या ठिकाणी घेणार आहोत. पण आता सांगण्याचं तात्पर्य हेच की आता दादा ते तुम्ही जे म्हणत होता एवढ्या गावाला अडचणी आहेत आणि तुम्ही म्हणत की तुम्ही घोषणा आश्वासन शब्द या सगळ्या गोष्टी ना वैतागल्या. तुम्ही पण त्या ठिकाणी म्हणाला कॅनलला अजून पाणीच सोडलं नाही आहे आणि अजून किती तुम्ही सहन करणार आहात मला सांगा. 10 वर्ष सहन केलं, 10 वर्ष त्यांना मतदान केलं आणि तुम्ही सहन केलं, तुमचा अपमान झाला कारण का त्यांनी जे सांगितलेला शब्द एकही शब्दाची पूर्तता झाली नाही. तुमचा वापर करून घेतला मतदानासाठी, सत्तेत आले आणि सत्तेची फक्त मजा त्यांनी घेतली. पण आता जेव्हा तुम्ही अडचणीत आहात, जेव्हा या देशाचा सोलापूरचा शेतकरी अडचणीत आहे, तेव्हा मात्र त्यांनी तुम्हाला 12 वर्ष आणि पुन्हा एकदा आता तुमच्या समोर येत आहेत, खोटं नाटं सांगून बिंबवतायत, गंडवतायत आणि परत तुम्हाला प्रवृत्त करतायत मतदान करायला. आणि म्हणून आमचा गाव भेट दौरा महत्वाचा आहे की तुम्हाला जाणीव करून द्यायला की बघा यांनी मागच्या 10 वर्षात फक्त तुमचा फायदा करून घेतला, त्यांनी फक्त फायदा करून घेतला तुमच्या जीवावर. ते लोक मोठे झाले पण तुम्हाला तुमचे काय झाले, तर 150 रुपयाच्या चपलावर 50 रुपये GST, त्या खताचं पोतं पण सोडलं नाही या लोकांना. 1 लाख जर खत घेतलं त्याच्यावर 18,000 रुपये तुमचे GST जातात, त्याच्या चहा घ्यायला गेलं तर GST. अजूनही पीक विम्याच्या योजनेचे पैसे मिळाले नाही, मंजुरी मिळाली कागदोपत्री पण पैशांची निधीचं वितरण झालं नाही. जनावरांना चारा छावण्या नाही आहेत त्या ठिकाणी, शेतीला दर नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डमध्ये कांदा कुजत पडला, चाऱ्याची निर्यात त्या ठिकाणी बंद आहे. मग काय केलं मागच्या 10 वर्षात, महागाईने तर उच्चांक गाठला. 300 रुपयाचा सिलेंडर 1200, त्या महिला भगिनींना विचारा, रेशन दुकानात माल पण मिळत नाही. काँग्रेसच्या काळामध्ये माल मिळायचा, धान्य मिळायचं आणि दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची. आता म्हणताय चहा पत्ती घ्या, त्या चहा पत्तीनी काय पोट भरणार आहे काय मला सांगा. 2 कोटी युवकांना नोकरी मिळणार होती, गावात 2 तरी मुलं दाखवा ज्यांना नोकरी मिळाली, उलट नोकरीसाठी वळण फिरताय. शासकीय नोकऱ्या बंद झाल्या, खासगीकरणकडे वळतात. खासगीकरण झाली काय महाराष्ट्रात गुजरातला देणार आहे चालवण्यासाठी. खासगीकरण करून हळूहळू आरक्षण रद्द करण्याचं त्यांचं कट कारस्थान चाललं. आरक्षणाचं पण गाजर दाखवलं, 1 दिवसाचं आरक्षणाचं विधानसभेत अधिवेशन घेतलं आणि दुसऱ्या दरवाजाने लाठीचार्ज केलं आंदोलकांना. त्या अधिवेशनात पण आमचे विरोधी पक्षांचा माईक जेव्हा आम्ही बोलायला उठलो तेव्हा ते माईकच बंद केले. म्हणजे अजून किती खोटं सांगणार आणि किती वेळात काढणार या देशाच्या जनतेला. तुम्ही ज्यांना विश्वासाने 10 वर्ष निवडून आलो, फक्त एका पंतप्रधानाचा फोटो बघून त्यांना निवडून आलो, दोघही नवखे, काहीच माहीत नव्हतं. तुम्ही दिलेली संधी खर तर सोनं करायला पाहिजे होत. एवढी मोठी संधी खासदार बनणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाहीये. तुमचा वापर केला आणि एकदा पण तुमच्या बाजूनी बोलले नाही लोकसभेमध्ये. एवढी मोठी संधी केवढं काय करू शकले असते, या गावाला निधी खेचून आणू शकले असते, मंगळवेढा पंढरपूर तालुक्याला निधी खेचून आणू शकले, काहीच केलं नाही, फक्त मजा घेतली सगळं.
आणि आता तिसरा ते दोघं अकार्यक्षम ठरले, त्यांची तिकीट कट केले आणि तिसराच कोणतरी बाहेरचा. आणि ते काय म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, आम्हाला यायची गरज नाहीये. आणि लोक म्हणजे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीमध्ये जो असतो लोकप्रतिनिधी, लोकशाहीनी जेव्हा त्या लोकप्रतिनिधीला लोकसभेत पाठवते तेव्हा सर्वात या तिन्हीमध्ये सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू कोण असतो, तर ह्या देशाची लोक असतात. आणि त्याच लोकांना तुम्ही गृहीत धरता आणि तुम्हाला वाटतं तुम्ही असेच निवडून येणार आहे, तर अजून तुम्ही किती अपमान सहन करणार आहात. तुम्ही स्वाभिमानी आहात. शेतकरी जरी असले, गरीब जरी असले, ग्रामस्थ जरी असले, तरी स्वाभिमानी आहात. आणि तुमचा अशा पद्धतीचा वापर करण्यात येत असेल तर वेळोप्रसंगी तुम्ही बरोबर आहे ना, त्यांची जागा दाखवण्याची आता वेळ आहे. कारण आता जर त्यांना त्यांची जागा दाखवली नाही तर आपलं सोलापूर जे यांच्या काही न काम करण्यामुळे आज 20 वर्ष मागे गेले, विमान सेवा साधी चालू करू शकले नाही, एक मोठा उद्योग या ठिकाणी आणू शकले नाही, रस्ते झाले नाही, पाण्याची पाईपलाईन ती पण शिंदे साहेबांनी केली, त्याच्यानंतर या लोकांनी पाण्याची पाईपलाईन केली. काय केलं 10 वर्षात मला सांगा, तुमच्यासाठी तालुक्यासाठी शहरासाठी काय केलं सोलापूर लोकसभेसाठी, एवढं काय करू शकले. बरं पंतप्रधान त्यांचा, सत्ता त्यांची, मंत्री त्यांचे, खासदार त्यांचे, आमदार काय कमी होती त्यांना, पण काहीच केलं नाही. तुमच्याकडून सगळं घेतलं पण तुम्हाला काहीच दिलं नाही. आणि म्हणून आज तुमची लेख काका तुम्ही म्हणाला की या दोघी प्रणिताताई भालके असून प्रणिती शिंदे असून तुमच्या लेखी आज काम करतात, लोकांमध्ये फिरताय. तिथे सुप्रियाताई पण त्याच पद्धतीत लोकांमध्ये फिरताय. आम्हाला एडीबीडीची काय भीती नाही, आम्ही लोकांसाठी. 3 माझ्या लोकांनी मला निवडून दिलं तिथे कामामुळे. मी दुसरं काय, मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही. काम करते, लोकांना केंद्रबिंदू मानून काम करते. तुमची जर शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत असेल तर ते किती अहोभाग्य असत. अन्नदाताची सेवा करण्याची संधी, आणि तुम्ही जर मला आशीर्वाद देऊन संधी दिली तर नक्की त्या संधीचं सोनं करीन, वाया घालू देणार नाही. जसं विरोधी पक्षात राहून सुद्धा विधानसभेत मी खूपदा बोलली मतदारसंघाबद्दल, मंगा देण्याबद्दल, पंढरपूरबद्दल, तसंच मी लोकसभेमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्याला बोलायलाच पाहिजे. बोलल्याशिवाय कामं होत नाही. हे सत्तेत राहून सुद्धा बोलले नाही आणि कामं नाही करून घेतली. आम्ही तर खरं तर मी काय म्हणते 400 पार वगैरे काही नाही, सगळं व्यवस्थित केलं तर 100% इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीची सत्ता आहे. जर त्यांना एवढा विश्वास होता 400 पार जाणार आहे तर एका रात्री ते अरविंद केजरीवालचा अटक का केली सांगा मला. एका रात्री काँग्रेसची खाती बंद का सील केली सगळी विरोधी पक्षाची खाती, कारण का यांना भीती आहे, रिपोर्ट आहे त्यांच्याकडे, पण 400 पार वगैरे काही होणार नाही, 100 च्या वर पण जाणार नाही. आणि सुप्रीम कोर्टमध्ये यांच्या विरोधात ताशे 12 व्हायला लागले. सुप्रीम कोर्टनी पहिला निर्णय तो चंदीगडचा दिला, दुसरा निर्णय तो इलेक्टोरल बॉन्डचा दिला. यांच्या जे ज्या कंपनीवर हे रेट टाकत होते दुसऱ्या दिवशी तीच कंपनी यांना 1500 कोटी देत होती. हे मी नाही बोलत आहे, तिथे छापून आले. आणि आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे ताशेरे इलेक्शन कमिशनवर सुप्रीम कोर्टने ओढले. म्हणून जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये त्यांच्या विरोधात पाहायला लागतो वारा तेव्हा मात्र तुमची बाजू अजून भक्कम होत जाते. आणि म्हणून ह्या वारीला लोकशाहीला महत्त्व देऊन काँग्रेस, महाविकास आघाडी आणि इंडियाचा उमेदवार आणि खासदार जाणं महत्त्वाचं आहे. लोकसभेत तरच लोकशाही टिकेल, तरच आरक्षण टिकेल, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, तरच माझ्या माता भगिनी आणि युवकांना न्याय मिळेल. नाहीतर लोकशाहीचा शेवट म्हणजे लोकशाहीचा अंत कुठेतरी सुरुवात होते का काय असा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो. आणि ह्या बारीला तुम्ही हाताला मतदान देऊन तुमच्या या लेखीला ही लढाई एकदा माझ्यासाठी लढा, ह्याच्यानंतरच्या सगळ्या लढाया मी तुमच्यासाठी लढते, ह्याबद्दल बिलकुल मनात शंका नका ठेवू. आणि 100% दादा तुम्ही भगीरथ दादांचा आणि प्रणिताताईंचा जो प्रस्ताव मांडला 100% कालच भेट झाली आणि येणाऱ्या दिवसात आम्ही सगळे मिळून एकत्र काम करणार आहोत.
सोलापूरच्या विकासासाठी एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ. लवकरच पुन्हा एकदा आम्ही कासेगावला येणार आहोत. एवढं सांगून आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद. जय गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.